निवडणूक आयोग नोंदणीकृत राजकीय पक्ष राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी या पक्षाचं 2009 पासून कामकाज महाराष्ट्रभर चालू आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या माजी महिला अध्यक्ष या काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना पुढे काम करता आलेले नाही, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या महिला अध्यक्ष म्हणून सौ मनीषाताई प्रधान यांची नियुक्ती आज शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष माऊली बोराटे व माझ्या मान्यतेने पूर्ण केलेली आहे. त्यांना पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. पक्षाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. तसेच यापुढे येणाऱ्या विधानसभा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका यासाठी त्यांनी तन मन धनाने पक्षामध्ये काम करावे, पक्ष कार्यकारिणीची वाढ करावी आणि पक्षाच्या महिला उमेदवार यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडून पाठवायचं आहे यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशी पक्षातर्फे त्यांना मी सांगतो. जय भीम जय भारत. पूर्वी मनीषाताई प्रधान ज्या पक्षात काम करत होत्या त्या पक्षाने लोकसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित यश जे मनीषाताई प्रधान यांना होतं तसं अपेक्षित यश त्या पक्षाला मिळालेलं नाही, त्यामुळे मनीषाताई ह्या नाराज झालेल्या आहेत आणि त्यांनी तो पक्ष सोडला आणि त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षात प्रवेश घेतला आहे. आमच्या पक्षाची सीईसी मीटिंग झालेली आहे, सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी. या मीटिंगमध्ये आम्ही कुठल्याही पक्षाची युती वगैरे आम्ही काही करणार नाही आहे. आम्ही स्वभावावर लढणार आहोत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणारे पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा पक्षाच्या वतीने लढविणार आहोत. भोसरीचे विधानसभेचे उमेदवार आमचे जवळपास निश्चित झालेले आहे. यापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे. तर आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना आम्ही त्यासाठी विचारणार करणार आहोत. जर त्यांनी होकार दिला तर आम्ही त्यांनाच उमेदवार म्हणून त्यांना भोसरीमध्ये हे करणार आहोत. पिंपरी विधानसभांमध्ये सुद्धा पण आमच्या आहेत, तर त्यांची कोणाची तयारी असेल आम्ही त्यांना देऊ पक्षाच्या वतीने तिकीट. पक्षाच्या वतीने आमचं जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे युती वगैरे आम्ही कोणाशी करणार नाही आहे, कारण प्रत्येक मोठ्या पक्षाचे तुकडे झालेले आहेत, दोन दोन गट झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता जी आहे ती संभ्रमत आहे की आम्ही कोणत्या गटाला मदत करावी किंवा कुठल्या गटाला आम्ही मतदान करावं. त्यामुळे आमच्या पक्षाचा कुठलाही गट नाही आहे, आमच्या पक्षाचं कुठलेही शाख म्हणजे वेगळं असं कोणी झालेलं नाही, कोणी बंडखोरी केलेली नाही आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला ह्या पुढे चांगला वाव आहे. आता सध्या आमच्याकडं 78 उमेदवार तयार आहेत महाराष्ट्रभरातील. यापुढे अजून 210 उमेदवारांची तयारी करायची आहे. त्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, जे आम्ही 14 जिल्ह्यामध्ये आम्ही ऑलरेडी आहोत, त्या 14 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आदेश देणार आहोत. त्याप्रमाणे त्यांच्याकडून जे कोणी उमेदवार असतील त्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी देण्याबाबत आम्ही विचार करू. राष्ट्रवादी रिपब्लिक पार्टी पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी अध्यक्षपदी माझी निवड झाली, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. सर्व पत्रकार बंधूंचे सर्वात प्रथम अभिनंदन. आज राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहर आमच्या मनीषाताई प्रधान यांनी पक्षावरती विश्वास ठेवून त्यांनी पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी स्वीकारली. त्यांना आमच्या राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे तन मन धनाने पक्ष वाढीसाठी मदत करावी व शोषित पीडित घटकांवरती महिलांवरती जे अन्याय अत्याचार चालले आहेत त्यांच्यावरती सक्रिय पद्धतीने आपण पुढे होऊन त्यांना न्याय कसा देईन अशा पद्धतीने आपण भूमिका घेऊन पक्ष वाढीसाठी कार्य करावे याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम जय भारत जय संविधान.